दरम्यान आज दुपारच्या सुमारास खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची भेट घेतली आहे. ही भेट विकास कामांसंदर्भात असल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. इतर कोणत्याही विषयावर मात्र सुप्रिया सुळेंनी बोलणं टाळलंय. कालच सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या संदर्भात पार्थ पवार यांना शरद पवारांनी खडे बोल सुनावले होते. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी करावी अशी मागणी पार्थ पवार यांनी केली होती. या सर्व घडामोडीनंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची ही भेट झाली आहे. एकीकडे सरकारमध्ये धुसफूस सुरू असल्याचं दिसत असतानाच महाविकास आघाडी सरकारचे सगळे पूल भक्कम आहेत. सरकारला कोणताही धोका नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीचं हे सरकार 5 वर्ष टिकणार असून शरद पवारांच्या पाठिंब्याने हे सरकार 5 वर्ष टिकेल असंही राऊतांनी म्हटलंय. तर शरद पवार यांनी पार्थ पवारांवर केलेल्या टीकेवर सुद्धा संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार या सगळ्यामुळे नाराज आहेत. या चर्चांना काहीही अर्थ नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. असे आम्ही घाबरणारे लोक आहोत का? आम्ही घाबरलो असतो तर सरकार बनवलंच नसतं ना. हे जे सरकार सध्या जे चालू आहे तेव्हा का प्रयोग झाले नाहीत का? या सरकारच्या स्थापनेमध्ये आम्ही सगळ्यांनी रक्त आठवलेलं आहे ना. ते 5 वर्ष टिकवण्यासाठीच आम्ही रक्त आठवलं आहे. काही नाही, सगळे पूल मजबूत आहेत. पाऊस कमी आहे, बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी आहे. त्याच्यामुळे पूल पाऊस पाणी सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. तुम्ही चिंता करू नका. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार 5 वर्षाचा कालखंड पूर्ण करणार. आता अजितदादा नाराज आहेत, ते मला कसं कळणार? माझ्या माहितीप्रमाणे मी काय राष्ट्रवादी काँग्रेस विषयाच्या अंतर्गत मी बोलणार नाही, पण तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. अजितदादा काय बोलतायत का? पवार साहेब काय बोलतात का? सुप्रियाताई काय बोलतायत का? जयंतराव काय बोलतायत का? तुम्ही कशा करता त्यांच्या कुटुंबामध्ये हा कलह निर्माण करताय? अजिबात करू नका, असं चुकीचं आहे. नाही, एक लक्षात घ्या, ते जे विधान आहे ते त्यांनी राजकीय विधान केल्यामुळे पवार साहेबांनी राजकीय उत्तर दिलं असेल. सरकार स्थिर असल्याचा दावा जरी संजय राऊत करत असले तरी सुद्धा आठवलेंना मात्र हा दावा मान्य नाही आहे. गणपती विसर्जनानंतर महाविकास आघाडीचं विसर्जन होईल अशी भविष्यवाणी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. पार्थ पवारांच्या वक्तव्यावरून झालेल्या राजकीय गदारोळाचा संदर्भ देऊन त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आता पक्षांतर्गत धुसफूस सुरू झाली आहे, पण लवकरच तिन्ही पक्षांच्या आपापसात वाद होतील आणि त्यामुळे हे सरकार जाऊन महायुतीचं सरकार येईल असा दावा आठवलेंनी केला आहे. आता या सरकारचं जे भवितव्य आहे ते भवितव्य फार दिवस राहील असं वाटत नाही. गणेश उत्सव जो आहे, जसं गणेश उत्सवाचं गणेशाचं विसर्जन होतो, त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये जरी फार मोठ्या उत्साहाने गणेश उत्सव झाला नाही, तरी याचं जे विसर्जन आहे ते विसर्जन होणार आहे. त्यामुळे या सरकारचं जे विसर्जन आहे ते लवकरात लवकर होईल अशा पद्धतीने आम्हाला अपेक्षा आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडी घडत असताना जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र पक्षातल्या इनकमिंगबद्दल एक मोठं विधान केलं आहे. राज्यातील अनेक नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांना पक्षात परत यायचं आहे. विशेषतः जे भाजपमध्ये गेले होते ते संपर्क करतायत असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. ज्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे ते संपर्क करतायत, त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे असं पाटील म्हणाले. तर जे भाजपात जाऊन आमदार होऊ शकले नाहीत अशांना पक्षात घेण्यास काहीच अडचण नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. पक्षामध्ये कोणतेही वाद आहेत असं मला दिसत नाहीये. कोणतेही परिस्थितीत पक्ष एकसंघ आहे. बरेच महाराष्ट्रातले कार्यकर्ते नेते यांना पक्षात परत यायचं आहे, विशेषतः भारतीय जनता पक्षात जे गेलेले आहेत, काही आमदार आहेत आणि काही कार्यकर्ते प्रमुख आहेत ज्यांना मागच्या निवडणुकीत अपयश आलं, असे बरेच कार्यकर्ते संपर्क करतायत आणि त्यांच्यासाठी त्यांची इच्छा आहे की पुन्हा राष्ट्रवादीत काम करूया. पण बाकीचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याशी आमची चर्चा सल्लामसलत चालू आहे. जे आमदार नाही आहेत आणि जे भारतीय जनता पक्षात गेलेले आहेत आणि जे आमदार होऊ शकले नाहीत असे काही लोक जर परत येत असतील तर त्याला कुठल्या दुसऱ्या पक्षाचं ऑब्जेक्शन असण्याची आवश्यकता नाही आहे, त्यामुळं काही अडचण नाही आहे.